उलवे रोड या ठिकाणी कोविड सेंटरच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूरजी, विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर, माजी मंत्री आणि आमदार सन्माननीय आशिषजी शेलार, माजी मंत्री आणि आमदार रविशेठ ठाकूर, रविशेठ पाटील, काय झालं नाव न पाहता जर सांगितलं तर बरोबर सांगितलं असतं, पण आमच्या दरेकर साहेबांच्या पीएने त्यांचं आडनाव बदलून टाकलं याच्यावर लिहिताना, पण ते ठाकूर लिहून टाकलं. आमचे लोकप्रिय तरुण तडफदार आमदार कृषाण ठाकूरजी, आमचे दुसरे लोकप्रिय तरुण आहेतच अजून तरुण तडफदार आमदार महेश बालदीजी मंचावर उपस्थित, सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज या उलवे नोड मध्ये आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे महेशजी बालडी आणि प्रशांतजी ठाकूर यांनी एक अतिशय सुसज्जित अशा प्रकारचं कोविड सेंटर सुरू केलं आहे. या सेंटरमध्ये आता 60 बेड आहेत आणि आवश्यकतेनुसार 100 बेडपर्यंत नेण्याची क्षमता त्या ठिकाणी, 20 ऑक्सिजन बेड्स आहेत जे वाढवण्याचा प्रयत्न चाललाय. आमचे बीव्हीजीचे गायकवाडजी या ठिकाणी उपस्थित आहेत, गायकवाडजींच्या नेतृत्वात याचं संचलन या ठिकाणी होणार आहे. आणि विशेषतः हा जो पनवेलचा नवी मुंबईचा हा सगळा जो वाढता भाग आहे आणि हे जे उलवे नोड आहे, या भागातल्या नागरिकांकरता ही एक अत्यंत महत्वाची सोय या सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होते. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सध्या कोरोनाचं थैमान मोठं आहे. आजही आमचा जो काही इन्फेक्शन रेशो आहे हा 17% पासून 22% पर्यंत, आणि विशेषतः मुंबईचा जो वाढता भाग आहे MMR रिजनचा, या MMR रिजनमध्ये इन्फेक्शन रेशो हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि तुलनेनं इथल्या ज्या सोयी आहेत त्या सोयी आणि त्याच्यावरचा ताण पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात पेशंट्सला व्यवस्था उभं करून देणं हे अत्यंत कठीण चाललंय. आत्ताच्या या कोविडच्या संक्रमणामध्ये परिवारातला एक जण पहिल्यांदा इन्फेक्ट होतो आणि तो सगळा परिवार एका दिवसात इन्फेक्ट करतो अशा प्रकारची अवस्था आहे. त्यामुळे विलगीकरण केल्याशिवाय हे इन्फेक्शन थांबवता येत नाही. त्यासोबत दुसरं महत्वाचं आहे की जे माइल्ड टू मॉडरेट पेशंट्स आहेत यांना तात्काळ जर ऑक्सिजन मिळालं नाही तर ICU ची अवस्था येते, व्हेंटिलेटरची अवस्था येते, ज्याची क्षमता अतिशय कमी आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या कोविड सेंटर्सच्या माध्यमातून माइल्ड टू मॉडरेट पेशंट्सला ऑक्सिजनची व्यवस्था देऊन जर स्टॅबिलाइज केलं तर असे पेशंट्स हे ऍडमिट करायची वेळ येत नाही, ते डिटेरिरेट होत नाही आणि त्यांचा जीव आपल्याला वाचवता येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारची व्यवस्था ही अत्यंत महत्वाची व्यवस्था आहे. आपण महेशजी या ठिकाणी सांगितलं की समजा इथले काही पेशंट्स क्रिटिकल झाले तर त्यांच्याकरता जागा उपलब्ध झाली पाहिजे. मी जरूर स्वतः त्या ठिकाणी कमिशनरांची चर्चा करेन आणि हॉस्पिटलची चर्चा करेन आणि या कोविड सेंटरला डेडिकेटेड बेड्स आपल्याला कसे मिळवून घेता येतील, जेणेकरून इथलं कोणी जर क्रिटिकल झालं तर त्यांना डायरेक्ट तिथे शिफ्ट करता येईल, या संदर्भातली व्यवस्था ही निश्चितपणे आपण उभी करू. आज आपल्याला माहिती आहे देशामध्ये कोविडच्या काळामध्ये माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राला सर्वात जास्त ऑक्सिजन हे या ठिकाणी मिळालंय. सर्वात जास्त रेमडेसिवीर 4,75,000
या महाराष्ट्राला मिळालेल्या 18 लाखाच्या उत्पादनापैकी आणि वेगवेगळ्या प्रकारे केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत देखील करत आहे. आणि विशेषतः लसीकरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचा संभ्रम उभा करण्याचा प्रयत्न चाललाय. केंद्र सरकारने अतिशय सुयोग्य पद्धतीनं पहिल्यांदा 50 वर्षाच्या वरचे मग 45 वर्षाच्या वरचे अशा लोकांचं लसीकरण हातामध्ये घेतलं. याचं कारण असं आहे की लसीकरणामध्ये लसी तयार करण्याची जी आपली क्षमता आहे ती आपली काय जगात कोणाची, एका महिन्यात किंवा 2 महिन्यात 135 कोटी लोकांकरता लसी तयार करण्याची कोणाची क्षमता नाही. आणि म्हणून मग त्या संदर्भात डब्ल्यूएचओने एक प्रोटोकॉल तयार केला जो सगळे राज्य राष्ट्र फॉलो करतायत, वेगवेगळ्या पद्धतीने फॉलो करतायत. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा जे व्हल्नरेबल आहे, आपण जर कोविडचा इतिहास बघितला तर 70% पेशंट हे 45 वर्षाच्या वरचे आहेत आणि जवळजवळ 70 ते 72% मृत्यू हे 45 वर्षाच्या वरचे आहेत. आणि म्हणून मग आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या ज्या लसी आहेत त्या लसीतनं पहिल्यांदा सॅच्युरेशन मोडवर 45 वर्षाच्या वरच्यांना जर आणलं तर कोविडचं थैमान चालू असताना देखील आपल्या इथे जे काही डेथ रेशो आहे हा 75% आपल्याला कमी करता येईल. आणि मग लगेच आता जसं आपलं प्रोडक्शन वाढायला लागलं तसं केंद्र सरकारने राज्यांना मुभा दिली की तुम्ही ऍक्सिलरेटेड पद्धतीनं या ठिकाणी हे लसीकरण करू शकाल. आणि त्याकरता आता जे प्रोडक्शन आहे त्यातलं 50% प्रोडक्शन केंद्र सरकार घेईल, 50% राज्यांकरता ठेवलेलं आहे. आणि राज्यांना या 50% 18 ते 45 या वयोगटाचं ऍक्सिलरेटेड पद्धतीनं लसीकरण करता येईल, जेणेकरून त्याही गटाला आपल्याला संरक्षित करता येईल आणि आपला मृत्यूचा दर हा अतिशय कमी आपल्याला करता येईल. कारण आपण बघितलं, एक कोविडची लस जरी मिळाली असली तरी देखील व्यक्ती आयसीयू पर्यंत जात नाही असा आतापर्यंतचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला या ठिकाणी दाखवतोय. आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये केंद्र सरकारने काय केलं, कारण काही लोक जाणीवपूर्वक आपण लसी एक्सपोर्ट का केल्या, लसी एक्सपोर्ट का केल्या असं सांगितलं जातं, त्याचंही सत्य हे समाजासमोर आलं पाहिजे. भारताने एकूण विविध देशांना मोफत एक्सपोर्ट केलेल्या लसींची संख्या आहे 1 कोटी. त्यानंतर 4 कोटी लसी ज्या कोविशिल्डच्या एक्सपोर्ट झाल्या आहेत त्याचं कारण असं आहे, कोविशिल्ड जे सिरम इन्स्टिट्यूट तयार करतं ते ऍस्ट्राझेनका यांच्या लायसन्स खाली करतं, जी अमेरिकेची कंपनी आहे त्याचा पेटेंट त्यांच्याकडे आहे. आणि त्यांनी जो एक कोवॅक्स अलायन्स तयार केला आहे त्या कोवॅक्स अलायन्समुळे त्यांचे जेवढे प्रोड्युसर्स आहेत त्यांच्यावर हे कंपल्शन आहे की त्यांना एक सर्टन अमाऊंट हा त्या ठिकाणी एक्सपोर्ट करावाच लागतो. त्यामुळे जसं कोवॅक्सिनवर 100% अधिकार भारताचा आहे, कोविशिल्ड भारतात बनत आहे पण त्याचं पेटेंट अमेरिकेकडे आहे, कोविशिल्डचा सगळा कच्चा माल हा अमेरिकेच्या माध्यमातून येतो आणि म्हणून त्याच्यातनं ते एक्सपोर्ट झाले. पण भारताने अमेरिकेला आणि इतर देशांना सांगितलं की आता आम्ही एक्सपोर्ट करू शकत नाही. आणि मला एका गोष्टीचं समाधान वाटतं की आपण हे जे 1 कोटीची डिप्लोमसी केली आणि ऑक्सिक्लोरोक्विनची डिप्लोमसी केली त्यामुळे आपल्याला फायदा असा झाला की आता अमेरिकेने घोषित केलं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन असं म्हणाले की भारताने आम्हाला अडचण होती तेव्हा ऑक्सिक्लोरोक्विन देऊन आम्हाला मदत केली आहे, आता भारताला आम्ही मदत करू, आपल्या कोविशिल्ड करता सगळा कच्चा माल जो अमेरिकेने स्वतःकरता राखीव ठेवला होता तो आपल्याला दिला. एवढंच नव्हे तर 2 मोठी विमानं भरून व्हेंटिलेटर्स असतील, ऑक्सिजनेटर्स असतील असं सगळं आपल्याला दिलं. आणि केवळ त्यांनीच नाही तर जगातल्या 40 देशांनी आपल्याला ऑक्सिजन दिलं, आपल्याला ऑक्सिजनेटर्स दिले, आपल्याला ऑक्सिजनच्या पीएसए मशीन दिल्या, आपल्याला व्हेंटिलेटर्स दिले. म्हणजे 1 कोटी लसी या आपण त्या ठिकाणी एक्सपोर्ट केल्या आणि त्यातनं 40 देशांनी आपल्याला मदत केली. आणि रशियाने तर आपल्या देशामध्ये स्पुटनिक तयार करण्याकरता परमिशन दिली आणि पहिल्याच झटक्यात 1 कोटीपेक्षा जास्त लसी या भारताला देण्याचा निर्णय केला. काल त्यातला पहिला हप्ता देखील आपल्याकडे आला. जर ही डिप्लोमसी त्या काळामध्ये भारताने केली नसती
तर या कोविडमध्ये आपण अलग थलग पडलो असतो. जर मोदीजींच्या नेतृत्वात या लसी तयार झाल्या नसत्या तर भारताची अवस्था काय असती? जर सगळ्या लसी इम्पोर्ट कराव्या लागल्या असत्या कदाचित 1-1.5 वर्ष आपल्याला लसीकरणच मिळालं नसतं. आणि म्हणून जे लोक कुठलाही अभ्यास न करता मेहनत न करता रोज टीका करतात, सगळ्यात महत्वाचं तर असं आहे जेव्हा भारताने या 2 लसी तयार केल्या त्यावेळी माननीय सोनियाजी, माननीय राहुलजी आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी या लसींच्या संदर्भात संशय व्यक्त करत सांगितलं इम्पोर्टेड लसी आणा, या लसींवर आमचा विश्वास नाही आणि आमच्या राज्यांमध्ये आम्ही या लसी घेणार नाही. आता तेच सगळे राज्य लाईन लावून सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक मध्ये उभे आहेत की आम्हाला आधी लसी द्या, आम्हाला आधी लसी द्या. आणि म्हणून मला असं वाटतं ही जी दूरदर्शिता लसीकरणाच्या संदर्भात माननीय मोदीजींनी दाखवली त्यामुळे आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लसीची निर्मिती होते. या ठिकाणी माननीय मोदीजींनी सिरम इन्स्टिट्यूटला 3000 कोटीची गुंतवणूक दिली ऍडव्हान्समध्ये पैसे देऊन आणि 1500 कोटीची गुंतवणूक ही भारत बायोटेकला दिली. आणि या गुंतवणुकीमुळे आता मेच्या एंड पर्यंत किंवा जून पर्यंत जी कोविशिल्ड आहे सिरम इन्स्टिट्यूटची त्याची निर्मिती प्रतिमहा 10 कोटीवर जाईल आणि कोवॅक्सिनची 6 कोटीवर जाईल. म्हणजे 16 कोटी लशी या आपण भारतात तयार करू आणि आपण भारतामध्ये 90 कोटी लोकांना आपल्याला लसीकरण करायचं आहे 18 वर्षाच्या वरचे. त्यामुळे पहिली लस ही आपण येत्या काही महिन्यांमध्ये भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकू आणि कोरोनाच्या कहरातनं भारत बाहेर येऊ शकेल एवढी मोठी क्षमता. आणि ही करत असताना आता जसं सांगितलं की जवळजवळ 18 कोटी लसी भारतामध्ये रशियन स्पुटनिकच्या तयार होणार आहेत. आता भारतातल्या इतर 4 म्हणजे वेगवेगळे जे लस पुरवठादार आहेत त्यांनाही मान्यता मिळाली आहे, त्यांची लसींची क्षमता वाढती आहे. आणि म्हणून हे सगळं नीट मॅनेज केलेलं आहे आणि त्या माध्यमातून योग्य प्रकारचं लसीकरण आणि जगातली सगळ्यात मोठी लसीकरणाची ड्राईव्ह ही भारताने या ठिकाणी हातामध्ये घेतली आहे. मला असं वाटतं रोज उठून केंद्र सरकारकडे बोटं दाखवायचे, माहिती असताना माहितीने असं दाखवून राजकीय स्टेटमेंट्स करायचे, यातनं या देशाची लढाई आपण लढू शकत नाही. माझी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे तुमची लढाई कोविडशी असली पाहिजे, भाजपशी नाही, मोदीजींची नाही. मोदीजी तर तुम्हाला सोबत घेऊन कोविडशी लढाई लढतायत पण तुम्हाला मात्र यात राजकारण करायचं आहे हे कृपया बंद करा. आज ज्या प्रकारे केंद्र सरकार मदत करते आहे त्यातनं महाराष्ट्र पुन्हा एकदा या संकटामध्ये उभा राहतोय आणि अर्थातच महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने मिळून हे काम केलं जे आज आपल्याला केंद्राकडनं पूर्णपणे दिसतंय, तर आपण अतिशय वेगानं या संकटातून बाहेर येऊ हा मला विश्वास वाटतो. आणि अशा या प्रयत्नांमध्ये आमचे आमदार हे आपापल्या परीनं त्या ठिकाणी प्रयत्न करतात. त्याच प्रयत्नातला एक भाग म्हणजे हे अतिशय सुसज्जित अशा प्रकारचं या ठिकाणचं कोविड सेंटर आहे की ज्या माध्यमातून लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो की इथे आलेला प्रत्येक रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊन या ठिकाणून जावा. यासोबत आपण या ठिकाणी काही मागण्या देखील केलेल्या आहेत महेशजी. निश्चितपणे आपण जी रेल्वेच्या संदर्भात मागणी केली आहे त्याचा पाठपुरावा आपण करू आणि कनेक्टिव्हिटी आपल्याला कशी उभी करता येईल हा देखील विचार आपण करू. भीमा पाटलांच्या संदर्भात आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडलाय त्यांचा सन्मान हा खरोखर होणं अत्यंत आवश्यक आहे. मला सरकारला एकच सांगावं असं वाटतं की माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे निश्चितपणे एक उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांचं नाव देत असताना लपून छपून नाव देण्याचं कारण नाही आहे. गोरेवाड्या झूला लपून छपून नाव, कुठे एअरपोर्टला लपून छपून नाव, सगळ्यांची तुम्हाला नावं देण्याकरता अनेक ठिकाणी देता येतील द्यायलाही हरकत नाही आहे. पण अशा प्रकारचं नाव द्यायचं असेल तर लोकांशी चर्चा केली पाहिजे, लोकांचं मत समजून घेतलं पाहिजे आणि माननीय बाळासाहेबांच्या नावावर कुठे विवाद होता कामा नये. विवाद न होता ही नावं आपल्याला त्या ठिकाणी जिथे जिथे देता येईल तिथे तिथे द्या, त्याला कोण काय म्हणताय, कोणी त्याला विरोध केलाय. पण अशा प्रकारे कोणाला माहिती नसताना कोविडच्या काळामध्ये अचानक अशा प्रकारचा निर्णय करणं
हे देखील त्या नावाला आणि त्या व्यक्तिमत्वाला साजेशन नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मुख्यमंत्री याची दखल घेतील, योग्य सगळ्यांची चर्चा करतील आणि चर्चेअंतीच या संदर्भातले जे काही अंतिम निर्णय आहेत. आणि मला असं वाटतं की एकदा सगळ्या मंत्र्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की या ठिकाणी जी काही चढावळ नाव देण्याकरता आहे, आता आपण कोविडची लढाई लढतोय, आता कोविडची लढाई लढू, कोविडमधनं बाहेर आल्यानंतर मग जी काही चढावळ आहे ती चढावळ आपल्याला करता येईल. पण आजच्या प्रसंगी यापेक्षा अधिक मला बोलायचं नाही. हा वाद या ठिकाणी व्हावा अशी माझी इच्छा नाही, किंबहुना मी तर माध्यमांनाही विनंती करणार आहे, नाहीतर माध्यमं कोविडचा विषय सोडतील आणि नावाचाच विषय त्या ठिकाणी लावून धरतील, त्यामुळे नावाचा विषय आणि त्या संदर्भातली चर्चा कोविड संपल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे उपस्थित करू, त्यातनं मार्ग काढू. आज कोविडची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये हा जो पुढाकार महेशजी आपण घेतलाय, हा जो पुढाकार प्रशांतजी आपण घेतलाय, रामशेठ ठाकूर आपण घेतलाय, त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.